दोन्ही संघांनी आपापले 12वे खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे। या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक लाभलेले आहेत जय दुर्गा ग्रुप जळगाव, माननीय सौ जयश्री सुनील महाजन, महापौर जळगाव शहर, प्रायोजक आहेत भंगाळे गोल्ड, सह प्रायोजक आहेत लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, अनमोल सहकार्य आम्हाला भेटतंय जळगाव नगरीचे लाडके आमदार राजू मामा भोळे, एलके फाउंडेशनचे श्री ललित विजयराव कोल्हे आणि रुखमा टेंट हाऊस जळगाव। धनंजय ॲग्रो ने आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभतंय ते लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, सोनी एजन्सीज, हेरंब ऑटो, माननीय श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके जे आपले यूट्यूबचे लाईव स्पॉन्सर आहेत, हेरंब ऑटो श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके चाळीसगाव। गोलंदाज तैयार, पंच तैयार, फलंदाज तैयार, पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला गोलंदाजाने अडवलेलं आहे आणि पहिला चेंडू निर्धाव, स्ट्राइकला आहेत मयूर पाटील तर नॉन स्ट्राइकला असतील बंटी खडके। ऑफटमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करतायत सौरभ नेहते। तर आपले जे ज्यांनी या स्पर्धेला आपल्याला सहकार्य केलेले आहेत ते याप्रमाणे आहेत, हेरंब ऑटो आपले यूट्यूबचे लाईव स्पॉन्सर्स, हेरंब ऑटोचे माननीय श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके चाळीसगाव, श्री गणेश एंटरप्राइजेस ऑल सोलर प्रोडक्ट्स, टॉस्का बॉसचे श्री महेश मोहन चौधरी मोरया बोरोले जळगाव आणि श्री काशी अर्थवर्क्स श्री अजित अशोक राणे, उद्योजक आणि नगरसेवक जळगाव शहर महानगरपालिका। आणि एका अतिरिक्त धावेने संघाचं खातं उघडते, सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही। बंटी खडके झेलबाद झालेले आहेत, तंबूत परतलेले आहेत, एकही धाव त्यांना बनवता आलेली नाहीये। कौस्तुभ खडके आता बंटी यांची जागा घेण्यासाठी मैदानात गेलेले आहेत। तर पहिला बळी मिळालेला आहे तो सौरभ नेहतेला धनंजय ॲग्रो पॉवर्स। ऑन द टोज या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने टोलवलं, डायरेक्ट हिटची गरज आणि मात्र तिसऱ्या पंचांकडे यावा लागणार आहे आणि डायरेक्ट हिटचा अर्थच असा असतो की जवळपास फलंदाजाला परतावं लागतं। क्लोज कॉल आहे, आपण बघूया, तंत्रज्ञानाची मदत घेऊया। तर या ठिकाणी परतावा लागेल
जितेंद्रच्या डायरेक्ट हिटच्या बळावर फलंदाज धावबाद झालेला आहे. धावबाद होणारा फलंदाज आहे कौस्तुभ खड़के. आणि कौस्तुभ खड़केची जागा घेण्यासाठी आलेले आहेत पीयूष महाजन. भूमी वॉरियर्स संघाला आता एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे. दोन धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक संपलेलं आहे. विकास कोल्हेच्या पहिल्या चेंडूवर करा दुसऱ्या चेंडूवर षटकार आलेला आहे. आणि आता धावसंख्या मात्र वाढते ती 8 धावा. मयूर पाटील यांनी कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू एक धाव मिळते. धावसंख्या वाढते 9 धावा. फुल टॉस चेंडू षटकार दणदणीत षटकार. तर पीयूष महाजन डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता टोलवण्याचा प्रयत्न. आणि पीयूष महाजन हे जे फलंदाजी करत आहेत हे भारतीय सैन्य दलात आपल्या सेवा देतात. भारतीय सैन्य दलातील निडर जवान वेगाने धाव पूर्ण करत आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. वैभव टोके मागच्या वर्षी अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं होतं वैभवने. चेंडू हवेत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी थोडासा अपघात होता होता टळलेला आहे. बाउंड्री चेक करतील. तर जेव्हा फलंदाजाने हा स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षकाने अडवला तेव्हा तो हवेत होता. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या आहेत. पीयूष या चेंडूला उजव्या एष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जो गोलंदाज आपण बघता आहात वैभव टोके.
तर वैभव टोके विषयी एक गोष्ट सांगावीशी वाटते. बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळते पियुषला, मयूरला माफ करा. वैभव टोके हा असा फलंदाज आहे जो गोलंदाजी करतोय आणि हा निश्चितच चौकार मिळेल. धावसंख्या वाढेल 23. तर धनंजय ॲग्रो पॉवरचा जो गोलंदाज आहे वैभव टोके याने सीझन 2 म्हणजे मागच्या पर्वात 6 चेंडूंवर 6 षटकार लगावलेले होते. आणि या ठिकाणी जोरदार अपील, जोरदार अपील केलेली आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान अवेलेबल आहे परंतु स्निकोमीटर नाही आहे, त्याच्यामुळे हा इनफील्ड अंपायर्स हा निर्णय घेऊ शकतात. तर पियुष महाजन हे भारतीय सैन्य दलात सेवा देतात, भारतीय सैन्याचे वीर जवान, आता लेवा पाटीदार प्रीमियर लीगमध्ये आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवताना. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण बोलत होतो गोलंदाज वैभव टोकेबद्दल. धनंजय ॲग्रो पॉवरचा हा अष्टपैलू खेळाडू ज्याने मागच्या पर्वात 6 चेंडूत 6 षटकार लगावलेले होते. सौरभ नेहतेचा चेंडू पायाला लागतोय, यष्टीरक्षक त्या चेंडूवर झपाटून पळतोय, धाव काही मिळत नाही. ती फलंदाजाला भूमी वॉरियर्सचा संघ फलंदाजी करतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने हा ड्राईव्ह केलेला आहे सिंगलसाठी. भूमी वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत. षटकार. तर हॉटेल भूमी चे संचालक आणि भूमी वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत हरीश त्र्यंबक कोल्हे. आणि या ठिकाणी मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटची कड घेतोय, फाईन लेग सीमारेषेकडे जातोय आणि उत्कृष्ट असा फुटवर्क या ठिकाणी. उत्कृष्ट चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट यष्टीरक्षण. आणि या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय झेलबाद. पियुष महाजन भारतीय सैन्य दलातील वीर जवान आता बाद झालेले आहेत.
जयेश येवले यांनी हा झेल घेतलेला आहे आणि आता मात्र चंदन अत्तरदे फलंदाजीसाठी मैदानात जाताना नॉन स्ट्राइक एंडला असतील, तर स्ट्राइकला आहेत मयूर पाटील। सौरभ नेहतेंना मिळतंय दुसरं यश, पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, चौकार मिळेल। मयूर पाटीलच्या बॅट मधून येतोय आणि आता मात्र डावखुरे फलंदाज चंदन अत्तरदे हे स्ट्राइकवर आलेले आहेत। समर्पण महाजन गोलंदाजीला आलेले आहेत। आणि सरळ आमच्या कॅमेरामनवर जाऊन धडकलेला आहे हा चेंडू। जर ग्रीन नेट जर त्या ठिकाणी नसती तर आमचे कॅमेरामन अमन नक्कीच जखमी होऊ शकले असते। चंदन आपलं खातं उघडताय षटकाराने, सरळ बॅटने टोलवलेला षटकार। आणि आता मात्र हा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, एक धाव मिळते। धनंजय ऍग्रो पॉवर या संघाचे संघ मालक आहेत धनंजय शिरीष चौधरी। चेंडू हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते मयूर पाटील यांना। या ठिकाणी उंच टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये। पुन्हा एकदा चांगला चेंडू, गोलंदाज करतोय पुनरागमन। चेंडू हवेत, बघूया झेल होतोय की नाही। आणि या ठिकाणी एक झेल सुटलेला आहे, चंदन अत्तरदे यांना मिळतंय जीवनदान, षटक संपत आहे। पाच षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा 3 गडी बाद आणि ड्रिंक स्टॉली आपल्याला मैदानात जाताना दिसून येईल। LCCIA हे आपले ड्रिंक स्टॉलीचे स्पॉन्सर्स। तर लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स तर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सिका ई बाईकसाठी 1111 रुपयाचं डिस्काउंट व्हाउचर दिलं जाणार आहे। तर मॅन ऑफ द मॅचला लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यातर्फे 2222 रुपयाचं डिस्काउंट व्हाउचर सिका ई बाईकसाठी देण्यात येणार आहेत। प्रत्येक सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट झेलसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक, प्रत्येक दिवसाच्या सर्वोत्कृष्ट झेलसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक, तर संपूर्ण स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट झेलसाठी 2500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे।
तर त्या पुरस्कारांचे जे स्पॉन्सर्स आहेत ते एस पी फार्मास्युटिकल्सचे सुदीप राणे हे आहेत. तर या सामन्याची काही छायाचित्रे आपण आपल्या फोटोग्राफरांना काढताना बघत आहात. तर ते फोटोग्राफर आहेत ओजस डिजिटलचे देवेश चौधरी आणि मनोज चौधरी. तर या स्पर्धेसाठी आपल्याला मीडिया पार्टनर म्हणून लाभलेले आहेत विलिनी मीडिया सर्व्हिस जळगाव विश्वजीत चौधरी. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे सामने घर बसल्या लाईव्ह बघू शकता. तर आपले यूट्यूबसाठीचे स्पॉन्सर्स आहेत हेरंब आटो, माननीय श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके, चाळीसगाव. चांगला चेंडू परंतु उत्कृष्ट असा फटका, चौकार, डीप स्क्वेअर लेग सी मारेशापार, दणदणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या भूमी वॉरियर्स संघाच्या. चेंडू हवे ते बघूया. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. जयेश येवले यांनी चंदन अत्तरदे यांना परतीचा रस्ता दाखवलेला आहे. आणि आता मात्र भूमी वॉरियर संघाचे कर्णधार स्वतः मैदानात जाताना अष्टपैलू खेळाडू भावेश काळे. वेगवान चेंडू परंतु दिशा थोडीशी भटकलेली होती. चेंडू वाईल्ड घोषित करताय पंच आणि या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते ती 51. आता मात्र चांगला चेंडू. निलेश खाचणे डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज. पुढचा चेंडू निलेशचा सामना करतील
मयूर लेफ्ट आर्म ओवर द विकेट पुल केलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशा पार दणदणी चौकार सहा षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात तर दीपक पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही दीपक निळकंठ पाटील यांचं आम्ही आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. युवा उद्योजक भूमी वॉरियर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित. उत्कृष्ट यष्टीरक्षण ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 58 धावा 58 लॉस ऑफ 4 आफ्टर 6 आणि आता मात्र कलात्मकता दाखवतोय फलंदाज. या चेंडूला बॅकवर्ड पॉईंटकडे हलक्या हाताने खेळतोय. गोलंदाजाचा गतीचा वापर करतोय. एक धावा मिळते मयूर पाटील यांना एक धाव मिळते आणि आता स्ट्राईकला आलेले ते कर्णधार भावेश काळे. समर्पण महाजन यांचा पुढचा चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खूप बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत आणि जळगावच्या आता या कडक उन्हात हा सामना रंगतोय तो भूमी वॉरियर्स वर्धेस धनंजय ॲग्रो पॉवर. अक्रॉस द लाईन या चेंडूला खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय परत करतोय. तोपर्यंत एक धाव मिळते भावेशला एक धाव मिळते ती भूमी वॉरियर्स संघाला. या एका धावेने धावसंख्या वाढते ती 61 धावा 61. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला पुल करतोय. बघूया दणदणीत षटकार. मयूर पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या वाढते 67. उत्तुंग असा दुसरा षटकार. लागोपाठच्या चेंडूवर षटकार मारतोय तो मयूर. तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषक सीझन 3 डे 2 आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना. आणि आता मात्र चांगला चेंडू टाकतोय ड्राईव्ह करतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज या चेंडूला अडवतोय. फिल्डिंग करणारा संघ आहे धनंजय ॲग्रो पॉवर. संघाचे संघ मालक आहेत धनंजय शिरीष चौधरी. चेंडू हवेत आणि प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर होता. आणि पंच
तंत्रज्ञानाची मदत घेत आहे आणि या चेंडूला चौकार घोषित करता है। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढते आहे। 7 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा, 4 महत्त्वपूर्ण गडी त्यांचे बाद झालेले आहेत। निलेश खाचणे आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि निलेश यांचा सामना करतील भावेश काळे। या चेंडूला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि एका चांगल्या डावखुऱ्या गोलंदाजीचं उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर प्रस्तुत करताना निलेश। पुन्हा एकदा चांगला चेंडू, उत्कृष्ट असा फटका, शॉट मिडविकेट क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय, परंतु एक धाव मिळते फलंदाजाला आणि आता मात्र इनफॉर्म फलंदाज मयूर स्ट्राइकला आलेले आहेत। पुढचा चेंडू निलेशचा, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, या चेंडूला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय। लेग बायचा इशारा करतायत पंच, आणि या चेंडूला मनगटाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कड घेतोय चेंडू, पायावर लागतोय धाव, मात्र आता काही फलंदाजाला मिळत नाहीये। विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे तटस्थ पंच या ठिकाणी आपल्यासोबत अंपायरिंग करताना आपल्याला दिसून येतील। तर मुख्य पंच आहेत राजीवजी आणि स्क्वेअर लेग पंच आहेत आशिष जी। राजीव टेमरे आणि आशिष तोटे, तर अजून एक आशिष आमच्यासोबत उपस्थित आहेत, ते म्हणजे WDZ चे संचालक आशिष डागा। आणि आता मात्र एक ताकदवान प्रहार ज्याला आपण म्हणू शकतो तो केलेला आहे अलॉंग द कार्पेट या चेंडूला खेळून काढलेला आहे। 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 80 धावा, 4 गडी बाद आणि आता मात्र भूमी वॉरियर्स संघाला गरज आहे ती वेगवान धावा जमवण्याची, कारण की आपण बघितलं होतं मागच्या सामन्यात 150 जवळपासचं लक्ष्य होतं ते सोयो सनरायडर्स संघाने लीलया पार केलेलं होतं, शेवटच्या चेंडूपर्यंत चालला होता सामना, परंतु धावांचं लक्ष मात्र सोयो सनरायडर संघाने प्राप्त केलेलं होतं। त्याच्यामुळे आपल्याला जर सामने जिंकायचे असतील, खास करून साखळी फेरीत जर पहिले प्रारंभिक सामने जर आपण जिंकले तर आपण आश्वस्त होतात की आपण पुढच्या फेरीत दाखल होऊ शकतात। पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते परंतु त्या अपीलमध्ये उत्साह आहे, आत्मविश्वासाचा अभाव। आणि आता मात्र गोलंदाज आपली लय विसरतोय, चेंडू हवे ते उंच गेलेला आहे, बघूया किती दूर। आणि हा निश्चितच षटकार असावा, पंचांचा इशारा षटकार। तर भावेश आपल्या संघाचे कर्णधार आहेत, भावेश काळे उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि चांगले फलंदाज।
आणि आता मात्र लागोपाठच्या चेंडूवर षटकार येतोय, दुसरा षटकार. ब्याण्णव धावा हा चेंडू जातोय मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय, परत करतोय, तोपर्यंत एक धाव, धावसंख्या वाढते ती 93. आणि आता मात्र स्ट्राईकला आलेले ते मयूर पाटील. मयूर पाटील सामना करतील विकास कोल्हे यांचा, आणि उत्कृष्ट असा षटकार. थोडक्यात कॉमेंट्री बॉक्स मधले काही लोक बचावलेले आहेत. आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल आपल्या ग्राउंड्समनचं. फलंदाज गोलंदाजांवर इतके मोठे मोठे प्रहार करतायत, खूप मोठे मोठे षटकार लगावतायत, परंतु आपले ग्राउंड्समन त्या चेंडूला लीलया घेऊन येत आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि सामन्यात व्यत्यय मात्र येऊ देत नाहीये, त्यामुळे कौतुक होईल आपल्या ग्राउंड्समनचं. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 99 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान जळगावचे नामांकित पंच सागर धनराळ यांचं आगमन होत आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर या एका धावेने भूमी वॉरियर्स संघाचं शतक पूर्ण होते, 100 धावा झालेल्या आहेत. उत्तुंगाचा षटकार, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 106. मयूर पाटीलच्या बॅटमधून निघतोय तो षटकार, आणि मयूर पाटील मात्र आता 49 धावांवर आलेला आहे, एक धाव दूर आपल्या अर्धशतकाच्या. पंचवीस चेंडूत 49 धावा मयूर पाटील. आता हा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा टोलवलेला आहे आणि षटकाराच्या मदतीने आपला अर्धशतक पूर्ण करतोय तो मयूर. 26 चेंडूत 55 धावा काढून नाबाद खेळी करतोय मयूर पाटील. आणि आताच मागे एक स्पर्धा झाली होती ती प्रोफेशनल क्रिकेट लीग, त्या लीगमध्ये सुद्धा त्यांनी आपला परफॉर्मन्स दाखवलेला होता. पुन्हा एकदा या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, एक धाव, या एका धावेने धावसंख्या वाढते 113. षटकार, भावेश काळे यांच्या बॅटमधून निघतोय षटकार, आपली लकी कॅप घालून फलंदाजी करताना. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेत गेलेला आहे, बघूया किती दूर. नो मॅन्स लँड, दरम्यान 2 धावा काढतायत आणि चौकार मिळतो की काय. तर पंचांचा इशारा असेल चौकार. तर 10 षटकांचा खेळ झालेला आहे, 10 षटकांमध्ये भूमी वॉरियर्स संघाने 123 धावा काढलेल्या आहे, 4 गडी बाद, 1, 2, 3 आणि गडी बाद झालेले 4. तर धनंजय ॲग्रो पॉवर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 124 धावांचं आव्हान असेल.
तर भूमी वॉरियर्स संघाचे कोच शुभम ढाके आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतील। आणि भूमी वॉरियर्स संघाला विनंती असेल की लवकरात मैदानात जायचे। आणि धनंजय ॲग्रो पॉवर कृपया बॉल चूज करायचा आहे। आणि यानंतरचं समालोचन मात्र आपण बदल करणार आहोत। मयूर हिंगे माझे सहायक समालोचक आपल्याला आता हिंदीतून या सामन्यांचं धावतं समालोचन ऐकवतील। तर पुढचा आवाज असेल मयूर हिंगे यांचा। तर आजच्या दिवसातला तिसरा सामना पद्मालय किंग वर्सेस वरणगाव। पद्मालय किंग वर्सेस वरणगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी कृपया टॉस का बॉसचा जो मंच आहे त्याचे प्रायोजक आहेत माननीय श्री महेश मोहन चौधरी या होर्डिंगजवळ यायचे, या स्टेजजवळ यायचे। आजच्या दिवसाचा तिसरा सामना वरणगाव वर्सेस पद्मालय किंग, बोथ कॅप्टन दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय, पद्मालय किंग आणि वरणगाव संघ। तर धनंजय ॲग्रो पॉवरचे युवा संचालक धनंजय शिरीष चौधरी यांच्या समवेत आहे घनश्याम खडके अर्थात जी के, ये दोन मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत। पुढचा सामना होणार आहे वरणगाव वर्सेस पद्मालय किंग। स्वप्नील नेमाळे यांना सुद्धा विनंती असेल आपल्या मॅनेजमेंट कमिटीचे सन्माननीय सदस्य नाणेफेकीसाठी कॅप्टन, वरणगाव संघ कॅप्टन आणि पद्मालय किंग कॅप्टन, लवकर यायचंय, मान्यवर आपली वाट बघतायत। वरणगाव कॅप्टन पळत यायचंय लवकर। फोटोग्राफर ओजस डिजिटलचे फोटोग्राफर पद्मालया संघाचे कर्णधार राहुल पाटील आणि वरणगाव संघाचे कर्णधार किरण पाटील नाणेफेकीसाठी जायचे। तर या ठिकाणी नाणेफेक करताना घनश्याम खडके, धनंजय चौधरी आणि मॅनेजमेंट कमिटीचे स्वप्नील नेमाळे, नाणेफेक जिंकली ती विघ्नहर्ता सुप्रीमो वरणगाव या संघाने। तर नाणेफेक जिंकून त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करतील आणि थोड्या वेळात सांगतील। तर मान्यवरांचे आभार।
और यहाँ पर अब इस मैच के दूसरे पक्ष की शुरुआत होने जा रही है। जेडी इलेक्ट्रिकल्स 11 या संघाचे संघ मालक आहेत माननीय श्री बिपिन दिनकर पाटील। तर पद्मालया किंग 11 या संघाचे संघ मालक आहेत चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे नगरसेवक भुसावळ। आणि हा सामना संपताबरोबर आपण स्कोररकडे जायचंय दोन्ही संघांनी आणि आपली प्लेइंग 11 सिलेक्ट करायची आहे। आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था होते त्या ठिकाणी एक होंडा मोटरसायकलची एक चाबी सापडलेली आहे, कृपया ज्याची असेल त्यांनी घेऊन जायची आहे। ओवर टू यू मयूर। शॉर्ट पिच गेंद थी, लेग स्टंप के बाहर की गेंद अंपायर ने से व्हाइट करार किया है। सुशील ये गेंदबाज हमें नजर आते हुए, स्ट्राइक पर है युवराज। फिर एक बार शॉर्ट पिच गेंद थी, इसे फाइन लेग की दिशा में खेला है और 4 रन प्राप्त किए। युवराज के खाते में ये 4 रन जुड़ते हुए, इसके पहले भी कुछ इसी तरह के शॉट से अपना खाता खोला था, वो स्क्वायर लेग की दिशा में था, वहां पर खिलाड़ी के द्वारा मिसफील्ड हुई थी। और जेडी इलेक्ट्रिकल 11 इस टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया है, इसके तुरंत बाद होने वाला मैच ये। इस बार फुल टॉस ये गेंद थी, संपर्क ठीक से बल्ले से हो नहीं पाया, मिड ऑन के खिलाड़ी के हाथों में गेंद थी, बंटी वहां पर तैनात थे, सिंगल आता हो इस गेंद से। 4 गेंदें अब तक ओवर में हो चुकी है, 11 रन आ चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर के गेंद, इसे पॉइंट की दिशा में खेलने की कोशिश, वहां पर खिलाड़ी तैनात था, 30 गज के दायरे के अंदर ही खिलाड़ी के द्वारा इस गेंद को लपका गया, विपुल खड़के इनके हाथों में कैच, बल्लेबाज को लौटना होगा पवेलियन। और समर्पण ने अपना विकेट समर्पित किया है विपरीत टीम को, कुछ इस तरह का ये कैच दिया है विपुल के हाथ में। ग्यारह रनों पर पहला विकेट खोया है। व्हाइट का इशारा था अंपायर की ओर से, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, नए बल्लेबाज वैभव हमें नजर आते हुए, वैभव ठोके। फिर एक बार ये दिशाहीन गेंद जिसे अंपायर ने व्हाइट करार किया है। आखिरी गेंद शेष बची है इस ओवर की। शॉर्ट पिच गेंद, इसे कवर्स की दिशा में खेला था, सिंगल के साथ यहां पर वैभव ने अपना खाता खोला है। और इसी के साथ ओवर की यहां पर समाप्ति, पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब पीयूष महाजन ये नए गेंदबाज हमें नजर आते हुए, स्ट्राइक पर रहेंगे वैभव, पिछले ओवर के आखिरी गेंद पर वो सिंगल लिया था और स्ट्राइक अपने पास रखी थी।
फुल टॉस गेंद, मयूर वहां मौजूद थे, अगर ये डायरेक्ट थ्रो होता तो यहां पर मौका बन सकता था और बल्लेबाज को शायद पवेलियन भी लौटना पड़ सकता था, मगर इस बार भाग्यशाली रहे बल्लेबाज। सिंगल आता है इस गेंद से, युवराज अब स्ट्राइक पर आ चुके हैं। गति में परिवर्तन, धीमी गति की गेंद और फांसा है युवराज को जाल में, एज लगा था, कीपर ने बिल्कुल भी गलती नहीं की, लौटना होगा पवेलियन। दूसरे विकेट का यहां पर पतन हो चुका है। और कीपर की भूमिका में भावेश काळे नजर आते हुए, जिन्होंने ये कैच लपका है। टीम के कप्तान विकेट्स के पीछे से अब टीम को जीत की ओर अग्रसर कर रहे हैं। निलेश खाचरणे ये नए बल्लेबाज अब हमें नजर आते हुए, 15 रनों पर 2 विकेट खो चुकी है। धनंजय एग्रो पावर की ये टीम 15 रनों पर अपने 2 विकेट खो चुकी है, 2 महत्वपूर्ण विकेट, और दोनों ही कैचेस के रूप में विपक्षी टीम को मिले हैं। शॉर्ट पिच गेंद उठाकर खेलने का प्रयास था, ड्राइव किया था वहां पर, तेजी से फील्डर पहुंचे और इस गेंद को रोका है, मगर उसी बीच बल्लेबाजों के बीच में काफी अच्छा संपर्क नजर आया, तेजी से दौड़कर यहां पर 2 रन प्राप्त किए हैं। इस ओवर की ये चौथी गेंद, पीयूष इनका सामना करेंगे निलेश। इस बार ये काफी अच्छी गेंद पीयूष के द्वारा, जड़ों में गेंद की थी, दाएं हाथ के बल्लेबाज महेश, माफ कीजिए निलेश। फिर एक बार कुछ इसी तरह की एक गेंद थी, मगर इस बार संपर्क हुआ बल्ले से, डीप फाइन लेग की दिशा में गेंद जाते हुए, 2 खिलाड़ी वहां पर उस गेंद के पीछे, मगर इस गेंद को रोकने में असफलता, चौका आता हुआ निलेश के खाते में। लो फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑन के दिशा में इसे खेला था खिलाड़ी ने। सिंगल आता है इस गेंद से। दूसरे ओवर की यहां पर समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 22 रन 2 विकेट के नुकसान पर। और जब हम एंट्री करते हैं, जो पहला डगआउट लगता है, तो उसमें जो चेयर्स है वो बाउंड्री के अंदर आ रही है, तो कृपया वो चेयर्स को पीछे कर लीजिए। फर्स्ट डगआउट, चेयर्स को पीछे कर लीजिए प्लीज। अब कौस्तुभ खड़के ये नए गेंदबाज है,
कौस्तुभ का सामना आप करेंगे निलेश। हमारे मुख्य प्रायोजक इस टूर्नामेंट के जय दुर्गा ग्रुप माननीय जयश्री ताई महाजन, जिनका हम तहदिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं। अच्छी गेंद थी इस बार, गुड लेंथ पर ये बॉल की थी, पैरों पर ये गेंद जा लगी। शॉर्ट पिच गेंद थी मगर अंपायर ने इसे वाइट करार किया। सत्ताईस रनों पर अब तक का स्कोर जा पहुंचा है, दो विकेट आ चुके हैं निलेश इस समय स्ट्राइक पर। फिर एक बार ये शॉर्ट पिच गेंद जिसे फाइन लेग व स्क्वायर लेग के कहीं बीच में खेलने का प्रयास था मगर खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल आता इस गेंद से। स्कोर बढ़ता हुआ 28 पर जा पहुंचा है। इस ओवर के पांचवी गेंद कौस्तुभ इनका सामना करेंगे वैभव। हल्के हाथों से खेला मात्र इस गेंद को, फिर एक सिंगल आता हुआ। अब इस ओवर की आखिरी गेंद उछाल काफी लिया था इस गेंद ने, डीप फाइन लेग की दिशा में इसे बल्लेबाज ने भेजा है और इस गेंद पर चार रन प्राप्त किए हैं। तीन ओवर की समाप्ति पर स्कोर है 33 रन दो विकेट के नुकसान पर। अब यहाँ से 42 गेंदें शेष बची है और 91 रनों की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए। और भूमि वॉरियर्स के हरीश जी कोल्ले हमारे साथ इस मैच का आनंद लेने के लिए मौजूद है, तो हम इनका बहुत बहुत तहे दिल से स्वागत करते हैं।
41 गेंदों में अब 90 रनों की जरूरत, 34 रनों पर अब तक का स्कोर जा पहुंचा है। इस ओवर की ये दूसरी गेंद अब सामना करने वाले है नीलेश। फ्रंट फुट पर आए थे, हवा में गेंद है, नीचे है खिलाड़ी, मगर उस गेंद को जज नहीं कर पाए। चंदन अत्तरदे ये फील्डर उस गेंद के नीचे मौजूद थे, मगर जिस तरह से सूर्य की किरणें सीधे चेहरे पर आ रही थी तो ठीक से उस गेंद को जज नहीं कर पाए, जिस कारण से ये कैच संभव हो नहीं पाया। स्कोर बढ़ता हुआ 36 पर जा पहुंचा है। व्हाइट का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। लेग स्टंप के बाहर की गेंद, फिर एक बार अंपायर ने अपनी बाहें खोली और व्हाइट का इशारा आता हुआ। यहां पर भाग्यशाली साबित होते हुए बल्लेबाज जिस तरह से फील्डर के हाथों में सीधे ये गेंद दी थी, मगर ये गेंद छूटी और खामियाजा उसका भुगतना होगा 6 रनों के साथ। 44 पर अब तक का स्कोर जा पहुंचा है। फुल टॉस ये गेंद हवा में है, नीचे खिलाड़ी, कैच अर्जित किया है, मगर यहाँ पर नो बॉल का इशारा अंपायर की ओर से, जिस कारण अपना विकेट नहीं खोएंगे बल्लेबाज। और ये गेंद जबकि नो बॉल रही है तो अब फ्री हिट मिलेगी और पूरी तरह से हाथ खोलने का एक मौका भी बल्लेबाज को। बड़ा शॉट लगाना चाहते थे मगर बल्ले पर ठीक से गेंद चढ़ नहीं पाई। और इसी बीच गुरु दत्त कंस्ट्रक्शन
के संचालक नीलेश पाटिल सर इनका यहाँ पर आगमन हुआ है। हम पूरी मैनेजमेंट कमेटी और लिया पाटीदार प्रीमियर लीग परिवार की ओर से उनका बहुत बहुत स्वागत करते हैं। आखिरी गेंद अभी भी शेष बची है इस ओवर में और अर्धशतक यहां पर पूरा हो चुका है टीम का। 53 पर अब तक का स्कोर है 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस ये गेंद वहां पर खिलाड़ी के द्वारा इस गेंद को रोका गया। हाथ से गेंद छूटी भी थी मगर सीमा रेखा के पार नहीं होने दी। ओवर की यहां पर समाप्ति 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 54 रन 2 विकेट के नुकसान पर। यहां से 36 गेंदों में 70 रनों की जरूरत है। सरदार था वो, देश को जोड़ा शिल्पकार था वो, सोमनाथ का जीर्णोद्वार था वो, ऋण आज उसका चुका। और इसी बीच भूमि वॉरियर्स के एक सपोर्टर का गिरीश प्रदीप वाड़के सर ये यहाँ पर मौजूद है जिनका आज जन्मदिवस भी है। तो हम समस्त मैनेजमेंट कमेटी की ओर से और लेवा पाटीदार परिवार की ओर से इन्हें जन्मदिन की बहुत बहुत बधाई देते हैं। ऑफ स्टंप के बाहर किए गेंद फिर एक बार अंपायर ने इसे वाइट करार किया और इस वाइट के साथ जुड़ते हुए अतिरिक्त रन 62 पर अब तक का स्कोर जा पहुंचा है। और ये गेंद कौस्तुभ को फिर से डालनी होगी। सिंगल आता हो इस गेंद से। इस बार संपर्क काफी अच्छा। 6 रनों के लिए खेला गया है शॉट डीप मिड विकेट के ऊपर से। अब 32 गेंदों में जरूरत है 55 रनों की।
नीलेश इस समय 45 रनों पर जा पहुंचे और ये दमदार शॉट है, ये जानदार शॉट है नीलेश के बल्ले से। इसी के साथ अपना अर्धशतक पूरा कर लिया है नीलेश ने 18 गेंदों का सामना करते हुए। फुलटॉस गेंद मिड विकेट की दिशा में इसे खेला था। और 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 76 रन 2 विकेट के नुकसान पर। इसी बीच ड्रिंक्स ब्रेक हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक है लेवा चैंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर।
यहां पर रोशन ने इस सिक्स के साथ अपना खाता खोला है और ये दोनों ही बल्लेबाज हमें भरी धूप में आतिशबाजी के जलवे दिखा रहे हैं। वहां पर ये काफी अच्छा कैच है जिसे हम कह सकते हैं। पहले भावेश काड़े इनके हाथों में गेंद थी मगर उनके हाथ से गेंद छूटी। चंदर अत्तर दे उन्होंने इस कैच को फिर फिनिश किया है और काफी अच्छा यहां पर तालमेल हमें नजर आता हुआ भावेश और चंदन के बीच में। इस बार अलोंग द कार्पेट ये शॉट खेला है लॉन्ग आर्म की दिशा में, वहां पर खिलाड़ी के द्वारा गेंद छूटी है। चौका आता हुआ इस गेंद से, अब मात्र जरूरत है 5 रनों की, अब मात्र जरूरत है। और भूमि वॉरियर्स के जो ओनर है हरीश कोल्हे सर, वो इस मैच का आनंद ले रहे हैं, अपनी टीम को सपोर्ट करने के लिए यहाँ पर मौजूद है। उन्हीं के साथ घनश्याम खड़के सर, वो भी इस मैच का आनंद लेते हुए। इस बार अच्छी गेंद थी, गुडलेन पर ये बॉल की थी, बल्लेबाज को बीट करते हुए सीधे कीपर के हाथों में। 12 गेंदों का खेल अब यहां से शेष बचा है, 12 गेंदों में जरूरत है 5 रनों की। और धनंजय एग्रो पावर के संचालक धनंजय चौधरी सर, ये भी इस मैच का आनंद लेते हुए। और ये बड़ा शॉट आते हुए जितेंद्र के बल्ले से, और संभवतः इस मैच को अब जीत लिया है और जीत को अपने पक्ष में कर लिया है इस बड़े शॉट के साथ। ज्ञानेश भंगाळे